नमस्कार, कुकवित मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनाना केक कसा करायचा ते पाहूयात. हा बनाना केक चवीला तर अतिशय जबरदस्त लागतो आणि लहान मुलं देखील हा केक खूप आवडीने खातात. चला तर आता पटकन रेसिपीला सुरुवात करायची आहे. यासाठी इथे मी दोन केळी वापरत आहे. आता याला आपण सालं काढून या बोलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि अशा एखाद्या फोकने याला आपण छान मॅश करून घेऊयात. तर या ठिकाणी आता ही केळी आपण छान मॅश करून घेतली आहेत. आता यात आपण ही दोन अंडी घालायची आहेत. तुम्हाला जर का अंडी वापरायची नसतील तर तुम्ही दह्याचा वापर करू शकताय. एक पाव कप दही यात तुम्ही घालायचं. आता ही अंडी आणि केळी आपण छान मिक्स करून घ्यायची आहेत. तर या ठिकाणी आता आपण ही अंडी आणि केळी आपण एक साधारण 2 मिनिटे आपण छान फेसळून घेतली होती. आता यातच मी 1 कप भर पिठी साखर घालत आहे आणि साधारण आपण 1/3 कप आपण यात बटर घालायचं आहे. थोडंसं बटर हे मेल्ट करून घ्यायचं आणि मग घालायचं. तुम्हाला जर का बटर घालायचं नसेल तर तुम्ही 1/3 कप तेल किंवा मग 1/3 कप तूप वापरू शकताय. तूप पण थोडंसं वितळून मगच वापरा. तर हे बटर आपल्याला किंवा तेल किंवा तूप गरम नसावं, हे नॉर्मल टेम्परेचरवरच आपण याला या पिठात घालायचं आहे. आणि आता यात मी साधारण 1/4 कप व्हॅनिला एसेन्स घालत आहे. तुम्ही यात 1/2 टीस्पून वेलची पावडर देखील यात घालू शकताय. तर आता पुन्हा आपण हे साखर विरघळेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता साखर छान विरघळली आहे. तर या ठिकाणी हे छान मिश्रण तयार आहे. आता यात आपण कोरडी जिन्नस सगळी घालून घ्यायची आहेत. तर यासाठी या ठिकाणी मी अशी एक चाळणी वापरत आहे. आता यात मी मैदा घालत आहे. तर आपल्याला 1.5 कप हा मैदा घालून घ्यायचा आहे. हा झाला 1 कप आणि हा झाला 1/2 कप. असा मी 1.5 कप मैदा या ठिकाणी वापरत आहे. तर याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर. याचबरोबर इथे मी 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालत आहे. आणि ही सगळी जिनस आपल्याला छान चाळून घ्यायची आहेत आणि या बॅटरमध्ये आपण याला घालून घ्यायचं. आता ही सगळी जिनस आपण छान मिक्स करून घ्यायची आहेत. बॅटरमध्ये आपल्याला गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही आहेत. तर यात तुम्हाला गुठळ्याच्या दिसत आहेत तर त्या फक्त केळाच्याच आहेत हे लक्षात घ्या. तरी पण याला मी हँडविसने थोडंसं मिक्स करून घेत आहे. आता या बॅटरमध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे. तर हे दूध थंड नसावं, नॉर्मल टेम्परेचरवरच आपण हे दूध घ्यायचं आहे. थोडं थोडं करत आपण यात दूध घालायचं आणि पुन्हा आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. दुसरीकडे गॅसवर आपण कढई किंवा कुकर गरम करायला ठेवायचा. तर आज आपण हा केक एअर फ्रायरमध्ये बेक करत आहोत. तुम्ही ओव्हनमध्ये जरी करत असाल तर तुम्हाला मी टेम्परेचर नक्कीच सांगते. तर हे साधारण बॅटर असं तयार झालं आहे बघा. तर यात आपण साधारण 1 ते 2 टेबलस्पून दूध आपण या ठिकाणी वापरलं. तर या ठिकाणी असा आम्ही एक केकचा टीन वापरत आहे. या टीनला आतून आपण तेल अगदी व्यवस्थितरित्या लावून घेतलं. यावर आता पुन्हा आपण असा बटर पेपर लावून घ्यायचा आणि पुन्हा बटर पेपरवर आपण तेल लावून घ्यायचं आहे.
तेल किंवा तुपाचा हात तुम्ही फिरवू शकताय. आणि हा केक तुम्ही कोणत्याही कुकरच्या डब्यात देखील हा बनवू शकता. आता यात आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. या टीन आपल्याला एक दोन वेळा टॅप करून घ्यायचा. आता यावर आपण असे चोको चिप्स मिळतात तर ते आपण यावर थोडेसे स्प्रिंकल करायचे. 160 डिग्रीवर एअरफ्रायरमध्ये याला 30 ते 40 मिनटं आपण याला बेक करून घ्यायचं. तुम्ही जर का हा केक गॅसवर कढई किंवा कुकरमध्ये करत असाल तर कढई किंवा कुकर आधी मध्यम ते फुलाचीवर एक 10 ते 15 मिनटे प्रीहीट करून घ्यायची आणि त्यानंतर मग या कढईत भांडं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर गॅस मंदाचेवर ठेवून हा केक तुम्ही 30 ते 40 मिनटे मंदाचेवर बेक करू शकताय. जर का अवनमध्ये याला बेक करत असाल तर याला तुम्ही प्रीहीटेड अवनमध्ये 180 डिग्रीवर याला तुम्ही एक 30 ते 40 मिनटे याला बेक करू शकताय. तर आता याला मी एअरफ्रायमध्ये ठेवून देते. हा डब्बा आपण यात ठेवून द्यायचा आणि आता याला आपण बेक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी साधारण 40 मिनटे झाली आहेत आणि हा केक तुम्ही पाहू शकताय किती मस्त फुलला आहे. तर आता या ठिकाणी हा केक छान थंड झाला आहे. याला आता आपण बाहेर काढून घ्यायचं. याच्या आधी आपण कडा लूज करून घेऊयात. आणि आता याला मी बाहेर काढून घेते. तर बघू शकताय अगदी इझिली हा केक बाहेर निघाला. आणि यावरचा बटर पेपर देखील अगदी सहजपणे निघाला आहे बघा. हा एअरफ्रायरमध्ये केक थोडासा असा वर खाली होतो पण खूप छान फुलतो. आता आपण केक कट करून बघूयात. तर बघू शकताय अगदी मस्त सुपर सॉफ्ट हा दिसतो. चाकू घालताच लक्षात आला असेलच. तर बघू शकताय अतिशय सुपर सॉफ्ट असा केक तयार झाला आहे. तर आपल्याकडे जास्त पिकलेली केळी बऱ्याच वेळेला अशीच पडून असतात तर त्याचा वापर करून हा केक तुम्ही घरी नक्कीच ट्राय करू शकताय. तर हा बनाना केक मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तोपर्यंत एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. किंवा मग नंतर तुम्ही शाळा चालू झाल्यानंतर टिफिनमध्ये हा तुम्ही देऊ शकताय. तेव्हा घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. आपल्या कुक विथ मराय चॅनलला जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन देखील दिले आहे त्यालाही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या सगळ्यात आधी बघता येईल. तर पुन्हा आपण भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.